मुंबईमध्ये लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करण्याची मागणी करणारं एक पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध नेमके कुणासाठी आता आहेत असा प्रश्न पडू लागल्याचं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय. यासोबतच ते मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते अनाकलनीय आहेत असंही म्हणतात. मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू झालेली आहेत, मात्र लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली, पण लोकल सेवा मात्र बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे, त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार असा सवालही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. कोरोनाविरोधी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सुचत नाहीये अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लशीचे 2 डोसेस घेतलेले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरू करावी. विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेऊन लसीकरण वाढवावं, जेणेकरून अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल असा सल्ला सुद्धा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आणि जर सरकारने या दिशेने काही सकारात्मक पावलं उचलली नाहीत तर लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी मनसे आंदोलन सुरू करेल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख बुधवारीच म्हणाले होते की लोकल सेवा सुरू करणं आवश्यक आहे अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. मात्र मुंबई आणि उपनगरांमध्ये जोपर्यंत 60-70% लसीकरण होत नाही तोपर्यंत लोकल सेवा सुरू केली जाऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या या आकडेवारीवर एक नजर टाकूया तर यातून असं दिसतंय की मुंबईत जवळपास 57-58% लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 17-18% लोकांनी दुसरा डोस घेतलाय. ठाण्यात सुमारे 32% लोकांनी पहिला डोस घेतलाय तर 11% लोकांनी दुसरा डोस घेतलाय. नवी मुंबईत 58% लोकांनी पहिला डोस घेतलाय तर 15% लोकांनी दुसरा डोस घेतलाय. कल्याण डोंबिवलीमधल्या 25% लोकांनी पहिला डोस घेतलाय तर 8% लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. मीरा भाईंदरमध्ये हाच आकडा पहिल्या डोससाठी 31% तर दुसऱ्या डोससाठी 13% आहे. आणि वसई विरारमध्ये सुद्धा सुमारे 11% आणि 3% असे पहिल्या आणि दुसऱ्या डोस घेतलेल्यांचं प्रमाण आहे. त्यामुळे एकंदरच लसीकरणाचं प्रमाण जोपर्यंत सगळीकडेच बऱ्यापैकी वाढत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन सुरू करणं शक्य नाही असं अस्लम शेख यांच्या म्हणण्यावरून कळतंय. त्यामुळे बंधू राज ठाकरेंच्या या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती लक्ष देतील हे आता काही दिवसातच कळेल. कोरोना लॉकडाऊन आणि लसीकरणाबद्दलचे सर्व ताजे अपडेट्स पाहण्यासाठी भेट द्या BBC मराठी .com ला आणि सबस्क्राईब करा BBC मराठीचं यूट्यूब चॅनल.